सकरदरा पोलीस ठाण्यांतर्गत चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं आपल्याच पत्नीच्या गळ्यावर रॉडनं वार करून तिचा खून केलेला आहे. मृत महिलेचं नाव अनुसया गजाम असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या हत्येनंतर आरोपी फरार झाला असून नंतर त्याला पोलिसांनी उमरेड इथून ताब्यात घेतलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकरदरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या शीतलमाता मंदिराजवळील एका क्वार्टरमध्ये आरोपी आणि त्याची पत्नी राहत होते. मंगळवार रात्री 10 सुमारास अनुसयाचा भाऊ लक्ष्मीप्रसाद वरखडे हा तिला भेटण्यासाठी बहिणीच्या खोलीत गेला असता त्याला खुनाची बाब समजली. नंतर त्यांनी सक्करदरा पोलिसात तक्रार दिली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचण्याआधीच आरोपीनं तिथून पळ काढला होता. नंतर त्याला पोलिसांनी उमरेड इथून अटक केलेली आहे. मे महिन्यात त्याचं अनुसयासोबत लग्न झालं होतं. दोघंही कामाच्या शोधात नागपूरला आले होते आणि गेल्या काही दिवसांपासून ते एका क्वार्टरमध्ये राहत होते. आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, त्यामुळे ते रोज एकमेकांशी भांडण करत होते. याच भांडणातून त्यानं मंगळवारी रात्री पत्नीचा खून केला आणि तिथून पळ काढला.